भारतीय बौद्ध महासभा की ओर से माता रमाई जयंती के अवसर पर हातकंगले तहसील तिलवनी गांव में महिला परिषद का आयोजन किया गया था। सबसे पहले रमाई के पुतले को माल्यार्पण करके पंचशील त्रिशरण पठन किया गया। केंद्रीय शिक्षिका सुवासिनी मोरे, उपाध्यक्ष रेखा बनगे, जिलाध्यक्ष एसपी दीक्षित, अरविंद कामले, इन्होंने मार्गदर्शन किया। असणं गरजेचं आहे, कारण आजपर्यंतच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये महिलांचा धम्मप्रचारप्रसारामध्ये जो सहभाग होता तो सहभाग फार अत्यल्प होता, कमी होता, तो वाढावा आणि हा धम्म भारताच्या म्हणजे घराघरात जावा। आदरणीय निर्णय ज्याप्रमाणे म्हणतात की प्रत्येक घरातली उपासिका महिला जी आहे ती उपासिका झाली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये एक सैनिक असला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये एक बॉर्डर असला पाहिजे, ही संकल्पना जी आहे ही संकल्पना प्रक्षेप करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत। आणि भारतीय बौद्ध सेवा वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जो धडाका सुरू आहे याचं सर्व श्रेय हे भारतीय बौद्ध सेवेच्या अतिशय आदरणीय एस पी दीक्षित सर, आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचं सहकार्य म्हणून होत आहे। त्यामुळे अशा आम्हाला सर्वांचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा। जय भीम, जय बुद्ध, नमो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज हातकणंगले तालुक्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आज महिला मेळावा आयोजित केलेला आहे। 125 माता रमाई जयंती होती, त्या निमित्ताने आम्ही महिला मेळावा आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये भरपूर गावातल्या म्हणजे खेडोपाड्यातल्या महिला आज इथे आल्या होत्या आणि आल्या आहेत। इतका सुंदर आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे, पण आम्हाला एक असं वाटतं की ज्या घरामध्ये महिला बसलेल्या आहेत त्यांनी ह्या मेळाव्याला यावं। आणि आम्ही आतापर्यंत 45 आमचे शिबिर झालेले आहेत, त्यामध्ये बाल शामणार असेल, शामणार असेल, बाल संस्कार शिबिर असेल, बाल उपासिका शिबिर असेल, महिला उपासिका शिबिर असेल, असं नियोजन तालुका हातकणंगलेच्या अंतर्गतमध्ये खूप अतिशय जोमाने काम चाललेलं आहे। आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गतमध्ये तालुका हातकणंगलेमध्ये जी कार्यकारिणी आहे राजेंद्र भोसले सर, त्याचे प्रभाकर सर, आणि खूप अत्यंत जोमाने आमच्याकडे म्हणजे इतक्या सुंदरतेने काम चालू आहे। आमची महिला कार्यकारिणी म्हणा, तालुक्याची पूर्ण कार्यकारी टीम म्हणा, पूर्णपणे धम्मामध्ये झोकून दिलेलं आहे त्यांनी। आणि अशाच पद्धतीने काम पुढे चालू राहणार आहे अशी मी ग्वाही देते। आणि सर्व महिलांनी आम्हाला जास्तीत जास्त संख्येने प्रतिसाद द्यावा आणि ते थांबते। आणि जय भीम। सर्वांना सस्ती आहे जय भीम। माझं नाव सुवासिनी सुभाष मोरे, मी भारतीय बौद्ध महासभा याची केंद्रीय शिक्षिका आहे आणि समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल आहे। मी दोन्ही विभागाचं काम करते आणि या भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून आज हातकणंगले तालुक्यामध्ये महिला धम्म मेळावा आयोजित केला होता आणि सकाळपासून एवढा महिलांचा प्रतिसाद आहे की खरोखर सर्व महिलांनी जागृत होऊन या धम्म मेळाव्यासाठी येणं गरजेचं आहे। आणि असे जसे मेळावे होतील या कोल्हापूर तालुक्याच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून जेवढे तालुक्यामध्ये धम्म मेळावे होतील महिलांचे, त्या सर्व महिलांना माझी विनंती आहे की त्या सर्व महिलांनी या महिला मेळाव्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे, कारण आज काळाची गरज आहे। जर आज आपण महिला जागृत झालो नाही तर यापुढे आपल्या महिलांना जागरूकता मिळणार नाही, स्वातंत्र्य मिळणार नाही आणि पुन्हा बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणार नाही आणि पुन्हा आमच्या पाठीशी झाडू आणि गळ्यात मडकं येईल ही परिस्थिती येऊ नये। म्हणून या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण उपासिका शिबिराचं आयोजन करतो।